पैठण तालुक्यात शनिवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडवली। तूर, कापूस, मका, सोयाबीन, ऊस व बाजरी पिके भुईसपाट झाली। हातातोंड अशी आलेला घास या पावसाने हिरावून नेला। सोंगणीला आलेली बाजरी कापसासह पावसात भिजून गेली तर तालुक्यातील हजारो हेक्टर ऊस मुळासकट उपटून पडला। छावा क्रांतीवीर सेनेचे अनिल राऊत यांनी तातडीने पंचनामा व नुकसान भरपाईची मागणी केली आहे। आज सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हा व पैठण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यात आली। जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे, राज्य सचिव श्री रवींद्र काळे, तालुकाध्यक्ष श्री विनोद तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पैठण तालुक्यातील अनेक गावात जाऊन या काँग्रेस कमिटीने पीक नुकसानीची माहिती घेतली। शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी किशोर दसपुते, संभाजी काटे, संतोष चव्हाण, हसमुद्दीन कटारे, किरण जाधव व महेश पवार इत्यादी उपस्थित होते। नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके यांनी दिली। CNI महाराष्ट्र न्यूजसाठी शिवाजी गाडे, पैठण, औरंगाबाद। गेल्या 15 दिवसांमध्ये पैठण तालुक्यातील विविध भागामध्ये वादळी व अतिवृष्टीमुळे जी ऊसाचं, कपाशी, तूर आणि मूग व इतर पिकाचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, या संदर्भात औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं व पैठण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज विविध गावाचे ह्या सर्व ऊसाच्या पट्ट्यामध्ये आणि कपाशीच्या अनेक प्लॉटाची पाहणी केली असता पहिलेच शेतकरी तालुक्यातील शेतकरी हा अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निसर्गाचा आकोप, त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि म्हणून या सर्व पाटेगाव असेल, आपेगाव, वडोळी, आगरनांदर, नवगाव, हिरडपुरी, टाकळी आणि उचेगाव या विविध गावाचा दौरा आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आला आणि माननीय जिल्हाध्यक्ष कल्याणरावजी काळेसाहेब यांनी आता या संदर्भातली सर्व माहिती व अहवाल हा माननीय महसूल मंत्री थोरात साहेबाकडे 1-2 दिवसामध्ये सुपूर्द करतील। पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या वतीनं कशी भरव मदत मिळेल या दृष्टीनं आम्ही सर्वजण प्रयत्न करू।